बाईसा, हे असं कसं झालं? बघा की तालीवर बायकानं बोलवलं तुम्ही, फंडीवर दागिनं घातलं सा तुम्ही, एवढं थाटामाटानं मिरवलं सा तुम्ही, आणि समज थोरले पण गेलं ते त्या मास्तरनीकडं। चंदे, चार बायकांमध्ये थोरलेपणा दावायचा नाही, बाहेर समाजात थोरलेपणा दावायचा असं तूच सांगितलंस ना वामासनी? तुला का नाही, जर हुशार म्हणलं की तू लगेच शेफारायला लागतीस बघ। नाही नाही ताईसाब, तसं काय बी नाही। अहो खऱ्या थोरल्या तर तुम्हीच, तुमच्याकडे बाकी की झाडकी पत्ती। आणि तसं बी तुम्ही मला ती गुलाबी रंगाची साडी देणार आहे सा, तर शेफारून कसं चालेल मला? साडीतला स पण मिळणार नाही तुला। आजच्या कार्यक्रमात ती मास्तरीन जाम भारी पडली बघा तुम्हासनी। तुमच्याकडे कोणाचं ध्यानच नव्हतं बघा ताईसाब। समधी त्या मास्तरनीच्या माग माग घोळत होती। तुम्ही का नाही ते मांडव कॉन्ट्रॅक्टर कसे काम करतात तशी काम करत होता सा। हमालीची कामं आपण नसतोय करत हा चंदे। मग आजच्या कार्यक्रमात तुम्ही त्या राधेला चहा पाणी का दिलं सा? ती बी तर हमालगिरीच होती की। चंदे तू आमची पाटराकीन म्हणून हित आल्यास का वैरीन म्हणून ग सारखं आपला आमच्या विरोधातच बोलत असतीस? अहो ताईसाब, मी आका नाही तुमचा आरसा आहे आरसा। जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट वांगाळ आहे ते वाईट वांगाळ आहे, ते तर दावणारच नव म्या। हा आत्ता खरं कळलं बघा मासनी, ते गुलाबी साडी पाई समजा वाईट वांगाळ दिसायलंय नव तुला। थांब तू, ही गुलाबी साडी घे घाल आणि मर एकदाची, याच्या पुढे वाईट वांगाळ बोलायचं नाही आहे चंदे। पैसा आहो ते काय गावातले बायकसनी काय बी अक्कलच नसते बघा। तुम्ही का नाही तुमचं थोरले पण चार चौघांसमोर दावा। हा आणि तुमची कर्तबगारी पुढं का नाही ते मास्तरीन म्हणजे काय बी नाही बघा, झाडकी पत्ती। चहापत्ती म्हणजे चहापत्ती। हा तेच, आता गावा पुढं कर्तबगारी दावताना एक गोष्ट ध्यानात ठेवा। काय? तुम्ही साहेबांना खुश ठेवा, मास्तरीन कशी वागते कशी बोलते तसं तुम्ही करा। म्हणजे आम्ही त्या कारकुंडीची नक्कल करायची वय? अहो तुमच्या मामांजीसनी खुश कराया, अहो तर चार दिवसात तुमच्या थोरलेपणावर वय का नाही याचा शिक्का बसणार आहे की नाही? साहेबांची मर्जी जरा राखा, तेच देणार आहेत ना तुम्हासनी थोरलेपण। पण मग आता त्यांची मर्जी कशी राखायची? तुम्ही का नाही त्या मास्तरनीची कापी करा। काय साहेब, बघा त्या मास्तरनीला तिच्या वागण्यामुळं बोलण्यामुळं तिच्याकडे झुकत माप देतात, तसंच तुम्ही बी करा। मास्तरीन जशी बोलती जशी वागती तसंच तुम्ही बी वागा, तुम्ही बी करा, जमल ना? जमल की? त्यात एवढं अवघड काय? अगं ती मास्तरी काय एवढं जगायगळ वागती का काय? आता काही दिस का होईना आपण त्या मास्तरडीचं सोंग आमासनी घ्यावंच लागल। तू बघ ग चंदे, तिच्यापेक्षा जास्त भारी सोजवळ पण आम्ही आनंद होतो का नाही बघ तू। हा दावा दावा। आता उद्यापासून का नाही चंदे आम्ही असं एकदम एकदम असं सोजवळ सून बनवून दावणार आहे त्या मास्तरडी सारखंच। बर चला पाय चेपून दे बरं आमचं जरा। आहोत आहे सर, आता तर सोजवळ सून होणार म्हणलं असं ना, मग अशी आदर्श सून कधी गरीब पाठराखेणीकडून पाय चेपून घेत असते वय? अग आम्ही उद्यापासून आदर्श सून म्हणणार म्हणलं, आजपासून नाही तर आता पायचे। आणि हा ती गुलाबी साडी दिल्या ना तुला, आता पायचे पायच। चेप चेप। आ हा 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 हा, असं हलक हलक वाटायलंय बघ चंदे, हवेत असा झोका घेतल्या गत। आहा
मला अजूनही झोक्यावर असल्यासारखंच वाटतंय. लय आवडलंय वाटत झोक्या. मला खूप छान वाटतंय. मग चला की परत. आत्ता नको. अव का आपलाच आहे की झोका. नको. अशा छान गोष्टी कमीच असाव्यात काय. का असा चिंगूसपणा का करायचा. चिंगूसपणा नाही पण एवढंच पुरेस आहे मला. आता पुढच्या नागपंचमीपर्यंत ह्याच झोक्याच्या आठवणी आठवून मला मस्त वाटत राहील. भारी आहे बाबा तुमचं गणित. मला कणी एखादी गोष्ट चांगली वाटली की मी रप्पटच मारतोय चांगला. होय जोवर मन भरत नाही तोवर खातच राहतोय. तुम्ही म्हणजे तुम्ही आज तुमच्यासारखा हिरा शोधूनही नाही सापडणार. थँक यू. वेलकम. बर चला आवरूयात. आता आधीच उशीर झाला आणि मलाही उद्या शाळेत लवकर जायचंय. तुम्हालाही तालमीला जायचं असेल ना. उद्या परत लवकर नाही पोहोचले तर महाजन सर ओरडतील. अहो तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता. करायलाच पाहिजे. लाखात एक आहे माझी बायको. गावातले समजण कसे कौतुक करत होते बघितलंय मी आज. हो पण मला कस तरीच होत होत. चांगल्याला चांगलंच म्हणणार की माणसं. मला कुणीच माझं कौतुक करू नये असं वाटत होत. असं का. जाऊबाईंना नाही आवडलं ते. सारखं अडून अडून डाव उजवं करू पाहतात. काहीतरी येडापणा येतो बघा तुमच्या डोसक्यात. असं काय बी नाही. वहिनींसारखी निर्मळ मनाची बाई जगात शोधून बी सापडणार नाही. एक तुम्ही आणि दुसरे वहिनी. आता तुम्ही उग मनात काय बी ठेवू नका बरे. मला सांगा तुम्ही घरात आल्या मिनिटाला वहिनीने त्यांचं थोरले पण तुम्हाला दिले. तुम्हाला आता ताप नक म्हणून घरची समजी जिम्मेदारी स्वतःवर घेतली. एवढा विश्वास आहे तुमचा तुमच्या वहिनींवर. वय अहो आईचा दर्जा काय उगाच देतोय होय त्याच्यानी. आणि आपल्या चांगल्याच विचार करणार त्या. हा आबांना कधी कधी काही गोष्टी पटत नाही त्यांच्या पण हळूहळू समजेल त्यासनी. आणि ज्या दिवशी आबांना समजेल त्या दिवशी आबा म्हणतील बघा माझ्या दोन्ही सुना लाखात एक आहेत म्हणून. एकीला जाकावी तर दुसरीला काढावी. असं झालं तर चांगलंच आहे. अहो तसंच होणार बघा. वहिनी मनाच्यालाही चांगले आहेत डिट्ट तुमच्यासारख्या. कशी दिसते आहे मी. कशी दिसते आहे मी. काय अगं कशी दिसते मी. ही खरी ताई साहेब. पार लंकेची पार्वती झाल्याचं बघा ताई साहेब तुम्ही. म्हणजे त्या मास्तर डी त्या मास्तर इन मॅडम सारखी वाटते आहे ना मी. वय टिट्टो मास्तर इन बाई. बर काय होत आहे साहेब जरा नुसतं कमरेतन वाका की गरीब गाई सारखं. जशी तुमची आज्ञा चंदाराणी. हे बरोबर आहे ना. आवत आहे साहेब कमरेतन वाका म्हणजे खरं खरं वाका असं नाही म्हणलं म्या.
नम्रपणा ना तुमच्या वागण्यात बोलण्यात. तुमचा खाऊचाट पण अजिबात चांगला नाही बघा. इथं मुस्काड फोडू का? बघा आलं का नाही राग. थोरली सुन बाई बनलास तर राग लोक समद पेटीत टाकून बंद करा. ताळा लावून टाका त्या पेटीला. हे असं राग दाऊन काही मास्तरनी सारखं होणार आहे का तुम्ही? गम्मत गम्मत केली गा आम्ही तुझी. पर तुमची गम्मत माझ्या समोरच दावा. घरातल्यासनी दुसऱ्यासनी कुणासनी जाऊ नका, नाहीतर सोंग फुटायचं तुमचं. त्याची काळजी तू नको करूस चंदाराणी. आम्ही एकदा मनावर घेतले की घेतले. आता खरी सगळ्यांना समजेल आमची ताकद. आबा कुठे आहेत? आता साहेबांनी आबा म्हणणार आहे बरं तुम्ही. हो मग तुला काही अडचण आहे का? अजिबात नाही. साहेब अजून आलं नाही. अंकुदा कान ठरलं ताई सभी अजून आलं नाही. अहो म्हणजे मास्तरीन बाई आल्या नाहीत अजून. तुम्ही समजांच्या अगोदर उठलायच वाटत. बरं चल आता आपण कामाला सुरू करू. ताई सभी कशाला वडतायस तुमच्या सोंगात? चंदा राणी चल म्हटलंय की नाही? मग चल चल. बस बैस बैस. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्त फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. पुढची काय पुढची पुढची काय? हरे राम हरे राम म्हणा. लवथवती विक्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोर्या. मंगल मूर्ती मोर्या. घ्या जाऊ बाई. अरे वा आज तुम्ही गेलीत पूजा? हो सकाळी सकाळी पूजा केलेली चांगली असते ना. काय झालं तुम्हाला करायची होती का पूजा? नाही नाही तसं नाही. तुम्ही केली काय आणि मी केली काय, पूजा महत्वाची. अगदी बरोबर आहे. आता आजपासून हे महत्वाचं काम आम्ही करू. या घरची थोरली सून म्हणून हे कर्तव्य आम्हाला पार पाडलंच पाहिजे, नाही का? आणि सकाळी सकाळी पूजा केली की नाही की खूप छान वाटत. घरात सुखशांती नांदते आणि मला माझ्या घरात सुखशांती हवी आहे. अगं बाई आबा गोधक्का हे घे. आबा हे घ्या आरती. तुम्ही बसा हा, मी तुमच्यासाठी गरम गरम चहा आणते. चंदा हा जरा येतेस का ग?
अगो बाई पाया पडायचं राहिलेच की आलेच हा काय पचनी नाही पडलो काय नवीन नाटकबाजी चालली नाही बाबा खरंच त्यांनाच त्यांची चूक समजली असेल म्हणून त्या बदलल्या असतील काय नाही हो अहो कडू कारले साखरेत गोळा नाही तर अजून कशात गोळा कडू ते कडूच राहणार आहे देवा सांभाळ भाई 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 दम लागलं बघा मस्ती या मास्तरडीला हे समजा कसं जमतं ग पण काय बी म्हणत आहे साहेब तुम्ही नाटक करायला लय भारी जमतंय बघा भाई नाटक कसलं भिकारड्यावानी वाटत होतं बघा मस्ती तेच ते भिकारडेपणा का नाही लय शोभून दिसते बघा तुम्हाला आव म्हणजे समजांची थोबड लई बघण्यासारखी झाली ती बघा ती मास्तरडी तर लई जळली असेल बघा तुमच्या आहे की नाही आणि मग चंदे आता थोरलेपणाच्या एक एक गोष्टी आशा करतो का नाही तू बघच मामांचे स्वतःहून आमच्याकडे येत्याल आणि म्हणत्याल सुनबाई चूक झाली आमची उग तुमची परीक्षा घेतली बघा माफ करा आमासनी आता या घरच्या खऱ्या थोरल्या सुनबाई तुम्हीच आहात संभाळा समद घर आव पर तायसाब त्या म्हाताऱ्याची मर मर सेवा करायला लागेल त्याच काय मेवा मिळणार असेल तर सेवा करायला हरकत काय आहे करू की त्यात काय एवढं असं म्हणताय सा मग चला उठा पटाक दिशी आणि मला चा करून द्या मला चाची लई तलप यायली बघा तुला काय हिता पुजाय ठेवलंय होय नाही मग तू हिता असताना आम्ही चा करायचा नाही चल चल आव चल इकडा ये चल चल आमासनी काय चा बी करायला येत नाही तुझं दुकर चा साहेब मी आपण तर तुमचीच पाठ राखी नाही ना मला तर कुठे येतोय चा नाही मग त्या मामांजींच्या नाराड्यात काय बसू आता अग सरक तू चंदा सरक बर इकडे ये अग बाई आबांसाठी चहा करायचाय मला चहा ते पेपर घेऊन वाट बघत असतील ना माझी बातम्या वाचून दाखवणार आहेत आज ते मला खरंच काय हो आता खोटं का बोलेन मी थोरल्या सुनबाईंना ते रोज पेपर वाचून दाखवतात आता मी थोरली आहे की नाही मग मला चहा करायला पाहिजे चहा करते मी थांबा मी करते नाही कशाला आता या घराची जबाबदारी माझ्यावर आहे ना मी करते चहा ठीक आहे गोदा का म्या नाही ताई साहेब हा हा मी म्हणत होते आबांना कसा चहा लागतो ते जरा सांगाल का बर सांगते वहिनी साहेब तुम्हासने अजून लई काय काय शिकायला पाहिजे तुमच्यासारख्या आईसारख्या प्रेमळ गोदात का असताना आम्ही सगळं काही शिकू खरंच काय मग काय खोट आहे काय आई साहेब आता थोरल्या सुनबाई झाल्यात होय ते दिसतंय की मला समद हातात येऊ देऊ एकदा
मग तुमचं दिसणं ऐकणं समद बंद करून टाकतो का नाही बघा. तवा दिसल तुमसनी आमचा खरा जाळ थोरलेपणा.